राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हान प्रति आव्हानांची भाषा सुरू झाली आहे. महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं. मी पवार साहेबांना आव्हान करतो, पवार साहेब. आधी महाविकास आघाडीने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. पहिले तर हे लक्षात ठेवा, सत्ता पक्षाला चिंता नाही, मुख्यमंत्री स्वतःच बसलेले आहेत. त्यांना विचारा, तुमचा चेहरा तर सांगा, एकदा चेहरा सांगा तुमचा. मी पवार साहेबांना आव्हान करतो, पवार साहेब तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण एवढं सांगा. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य फडणवीसांना उत्तर म्हणून पाहिलं जात आहे. उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी, सावरण्याच्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असेल. त्यांनी आता सांगितलं, त्यांना आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचे, विचार सांगायचे, दृष्टिकोन सांगायचा, कसा महाराष्ट्र उभा करायचा हे सांगायचे, आणि हा एक प्रत्यक्ष गजवायचे. आणि हे करण्याच्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपले घर, आपलं मतदारसंघ हा सांभाळण्याचं काम तुम्हा सगळ्यांना करावं लागेल. आणि काम तुम्ही कराल याचा 100% मला विश्वास आहे. या सगळ्या कामाला आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि मी एवढंच सांगतो, पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो, देशाचा पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की उद्याचा महाराष्ट्र सावरण्याच्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरात होणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण हे साखर गाव मोठं ऐतिहासिक गाव आहे. या साखर गावामध्ये साखर कारखाना उभा करण्याचं काम राजाराम बापूंनी केलं होतं. आणि या साखर गावामध्ये आज आपण जमतोय. आणि याच्यामधून याच भागाच्या सुखताच्या हातामध्ये महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र फुले नेण्याची ही जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय. मी आणि महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे आमचे सगळे सहकारी आणि महाराष्ट्राची तरुण पिढी शक्तीनं त्यांच्या पाठीशी उभी राहील हा दिलासा आणि विश्वास या ठिकाणी देतो.